आर्णी येथील तहसील कार्यालयात लोकसभा 2019 ची पूर्वतयारी म्हणून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम 26 डिसेंबर पासून राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 21 डिसेंबर रोजी आर्णी तालुक्यातील सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी यांना जनजागृतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत तहसीलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार डेकाटे तुंडलवार, के खान यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याशी संवाद साधला. कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 21 रोजी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांच्या सर्व जणांच्या ईव्हीएमबद्दलची त्यांना माहिती देणे, जनजागृती करणे याच्यासाठी मीटिंग आयोजित केलेली होती. या ठिकाणी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीनबद्दल सर्व या ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांना बेसिक माहिती देण्यात आली. त्यांचे कार्यप्रणाली कशी असते, ईव्हीएम मशीनची, व्हीव्हीपॅटची कसं वर्क करतात, त्यांची काय दक्षता घेतली पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली. तसेच त्याच्यात ठराविक लोकांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं की बा त्यांना स्वतः मतदान करण्यास सांगितण्यात आलं. ते मतदान केलेलं व्हीव्हीपॅट मशीनवर किती 7 सेकंदासाठी दिसतं ते त्यांना दाखवण्यात आलं. मग ठराविक मतदान लोकांकडून मतदान करून घेण्यात आलं, त्यांना त्या केलेल्या मतदानाचा रिझल्टसुद्धा दाखवण्यात आला आणि तो रिझल्ट व्हीव्हीपॅट मशीनमधल्या फोन झालेल्या मशीनशी कम्पेअर करून दाखवला, जेणेकरून या संबंधित लोक व्यक्तींचे शंकांचे निरसन झालेलं आहे. तसेच आज रोजी आपल्या तालुक्यात व्हीव्हीपॅट मशीन आणि व्हीएम मशीन दाखल झालेलं आहे. त्याचं 1-2 दिवसात नियोजन लावून 26 तारखेपासून आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये व्हीव्हीपॅट मशीन एका व्हॅन, स्पेशल व्हॅनमध्ये जिथं व्हिडिओची, ॲडिओची सुविधा असेल याच्यामार्फत गावामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाईल व गावा प्रत्येक गावामधील 50 ते 60 लोकांना तिथं प्रात्यक्षिक मतदान करण्याची संधी दिली जाईल व त्याचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल, जेणेकरून त्यांना व्हीव्हीपॅटबद्दलचे जे शंका आहेत त्याचं निरीक्षण होईल, एक्सपिरियन्स येऊन जाईल की कसं मतदान करायचं असतंय आणि जनजागृती पुरवेल. आमचा उद्देश गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आहे. आम्ही त्यासाठी करत आहोत. जाफर शेख, स्टार न्यूज, आर्णी.